नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर नुकतीच 26 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र कंबाईन 2021 पूर्वपरीक्षा पार पडली. बऱ्याच उमेदवारांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता, परंतु आता आपले टार्गेट आहे महाराष्ट्र गटक सेवा परीक्षा पूर्वपरीक्षा, जी की 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. तर बऱ्याच उमेदवारांनी महाराष्ट्र गटक सेवा परीक्षेसाठी आवेदन केले आहेत, तर याची आपण पूर्वपरीक्षेचा सिलॅबस पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गटक सेवा पूर्वपरीक्षेचा सिलॅबस माहिती नाही, तो त्या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. परंतु त्याआधी जर आपण MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात. त्याचबरोबर अजूनपर्यंत आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर तेथेही जॉईन व्हा, कारण तेथेही MPSC बाबतीत वेळोवेळी अपडेट मिळत असतात. तर या परीक्षेचे नियोजन असे असते की यामध्ये पूर्वपरीक्षा ही 100 गुणांसाठी होत असते आणि मुख्य परीक्षा ही 200 गुणांसाठी होत असते. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे असतात 100 गुणांसाठी. तर जशी कंबाईन 2021 परीक्षेमध्ये मुलाखत होते, त्याप्रमाणे महाराष्ट्र गटक सेवा परीक्षेमध्ये मुलाखत होत नाही. तर आपण महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बऱ्याच उमेदवारांना माहिती आहे की महाराष्ट्र गटक सेवाची पूर्वपरीक्षा ही 100 गुणांसाठी होते. त्यामध्ये विषय हा सामान्य क्षमता चाचणी असते, त्याचा दर्जा हा 12वीसारखा असतो. त्याचे माध्यम हे इंग्रजी असते आणि मराठी असते. प्रश्नांची संख्या एकूण 100 असते आणि गुणही 100 असतात, परंतु तुम्हाला हे प्रश्न एका तासाच्या कालावधीत सोडवणे आवश्यक असते. त्यानंतर प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न उत्तरं असतात. यानंतर अभ्यासक्रम बघूया की 100 प्रश्नांसाठी कोणकोणते टॉपिक असतात ते बघूया. तर पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी. त्या संदर्भात आपल्याला जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी विचारले जातील. त्यानंतर नागरिकशास्त्र विषय, त्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन म्हणजेच पंचायत राज हा टॉपिक नागरिकशास्त्रामध्ये असेल. त्यानंतर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे यामध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास विचारला जाणार नाही, तर फक्त आधुनिक भारताचा इतिहास विचारला जाईल. त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल आधुनिक. त्यानंतर भूगोल, मध्ये भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजेच महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर दिलेली आहे. त्यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या व उद्योगधंदे इत्यादी टॉपिकविषयी भूगोलामधील प्रश्न असतील. त्यानंतर असेल अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये 2 उपपॉईंट असतील, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मृदा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये असेल अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. तर असा अर्थव्यवस्थेमधील प्रश्नां या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याविषयी प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर या संपूर्ण टॉपिकवरील महत्त्वपूर्ण पुस्तकांचेही रिव्ह्यू मी केलेले आहे, तेही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, आपण तेही जाऊन बघू शकता. त्यानंतर पुढील आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातात. आणि अंकगणितमध्ये असते बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. अशा प्रकारे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा सिलॅबस दिलेला आहे. एकूण 100 गुणांसाठी आणि 100 प्रश्न असतात अशी ही परीक्षा होते. यामध्ये वेळ आपल्याला हा 1 तासच असतो. त्यामध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित यावर प्रश्न विचारले जातात पूर्वपरीक्षेसाठी. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा परीक्षेची योजना आणि नियोजन, त्याचबरोबर परीक्षेचा अभ्यासक्रम याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. तर अशाच प्रकारे MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओ संदर्भात आपल्याला काही डाऊट असला तर कमेंट करा. विदिन 24 आवर्समध्ये आपल्या डाऊटचं उत्तर आपल्याला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलला अजूनपर्यंत जॉईन झाले नसाल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. या सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथे जाऊन आपण चेक करू शकता. धन्यवाद.